धंद्याची आवड असल्यामुळे आम्ही पुण्याला आलो आणि त्याच वेळेला पूर्वीचे जनसेवेचे मालक डी जी गोरे यांना धंदा जनसेवा विकायची होती आणि माझ्या मिस्टरनी ती जनसेवा त्यावेळेला त्यांच्याकडनं विकत घेतली. जनसेवा घेतली आणि त्यावेळेला बाबा गोऱ्यांची जी जनसेवा होती त्याचं स्वरूप पूर्ण आम्ही बदलून टाकलं. ताटं, वाट्या, भांडी, टेबल, खुर्च्या सगळं ते स्वरूप बदलून नव्या दिमाखात आम्ही त्यावेळेला जनसेवा सुरू केली. एखाद्या वेळेला आचारी आला नाही तर मी स्वतः जातीने स्वयंपाक करायची, कारण एवढं 200 माणसांचा स्वयंपाक करायचं हे माझं वयही त्यावेळेला नव्हतं आणि मला माहिती नव्हतं. त्या 10 वेळेला चव घ्यायची, मीठ जास्त आहे का कमी आहे का, आणि कमी जास्त करत मी स्वयंपाक करायची, पण तो उत्तम व्हायचा त्यावेळेला. आणि हळूहळू मला मग जनसेवेमध्ये स्वयंपाक करायची आवड निर्माण झाली. आचारी आला नाही तर स्वतः मी जातीने स्वयंपाक करायची. आपलीच चव राहिली पाहिजे महाराष्ट्रीयन जेवणाची म्हणून स्वतः जातीनं काळा मसाला, लोणची, चटण्या हे स्वतः दुपारीच्या वेळेमध्ये आम्ही करत असू. अर्थात त्यावेळेला ते गडी माणसंही मला मदत करायची, चिरून देणं वगैरे, पण मी स्वतः मसाला करणं हे माझं स्वतः काम असायचं आणि चव तीच असली पाहिजे याच्यावर माझं लक्ष असायचं. जसं चवीकडे लक्ष दिलं गेलं तसंच आणखी एक सांगायची गोष्ट की ज्यावेळेला आम्ही जनसेवा घेतली त्यावेळेला राईस प्लेटची ही कुठल्याही खानावळीमध्ये कल्पना नव्हती आणि आम्ही राईस प्लेट सुरू केली. उडपी हॉटेलमध्ये राईस प्लेट मिळायची पण खानावळीमध्ये नसायची. आणि अक्षरशः गंमत वाटते मला की आम्ही 1 रुपया 10 पैशामध्ये त्यावेळेला राईस प्लेट, 3 पोळ्या, भात, भाजी, आमटी, पातळ भाजी, दही, पापड आणि स्वीट असं आम्ही त्यावेळेला देत होतो. आणि त्याला इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला की आमच्या फुल जेवणापेक्षासुद्धा लोकांना राईस प्लेट ही खूप आवडायला लागली. पण मंथली बेसेसवर आम्ही आजूबाजूची जी कॉलेजेसमधली मुलं यायची त्यांना आम्ही कन्सेशनमध्ये त्यावेळेला जेवण देत होतो. महिन्यात 3 खडे त्यांना अलॉड असायचे, त्यांचं जेवण झाकून ठेवणं, त्यांना जास्तीत जास्त आपण सहकार्य कसं करायचं ह्यांचं आमच्याला लक्ष असायचं. त्यामुळे ही मुलंसुद्धा आमच्याकडे अतिशय आपुलकीनी आणि आपलेपणाने आमच्याकडे जेवायला यायची. कधी वाटलं तर आम्हाला मदतसुद्धा करायची की आज असं नाही ना तर चला आम्ही तुम्हाला मदत करतो. अशा तऱ्हेने आमचे संबंध, नुसतं जेवण देणं हा ह्याच्यावर आमचा भर नव्हता, संबंध कसे राहतील याच्याकडे आमचं पूर्ण लक्ष असायचं. आणि आज काही जे पूर्वीचे लोक आहेत ते अजून जनसेवेमध्ये मुद्दाम आम्हाला भेटायला येतात, त्यांची पत्रं येतात आणि जेवणाची जी क्वालिटी आहे ती तुम्ही अजून तशीच मेंटेन केलेली आहे ह्याचं लोक आम्हाला आवर्जून सांगतात. आज आपण कितीही जरी फास्ट फूडसारख्या पदार्थांच्या मागे धावलो तरी त्याला आपल्या मराठी पदार्थांची बिलकुल सर येणार नाही याची खात्री असल्यामुळे त्यांनी आजही आपल्या हॉटेलमध्ये पूर्णपणे शाकाहारी मराठी जेवण द्यायचं ठरवलं. आणि म्हणूनच की काय, कित्येक मराठी मंडळी सणासुदीच्या दिवशी किंवा घरातील समारंभाच्या दिवशी स्वयंपाकाला सुट्टी देऊन मराठी पंचपक्वांनाचं जेवण जेवायचं म्हटलं की आपोआप त्यांचे पाय जनसेवेकडे वळतात. इथे आल्यानंतर एखाद्या पाहुण्याप्रमाणे तुमचं स्वागत होतं. तुम्हाला इथले वेटरसुद्धा स्वच्छ कपड्यात आणि हसत मुखानं जेवण वाढतात.